औरंगाबाद इथं आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. तिथून खैरे यांना अक्षरशः पिटाळण्यात आलं. गेल्या काही दिवसात मराठा आंदोलनाने उग्र रूप धारण केलंय. औरंगाबाद इथं नुकत्याच झालेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाचा मृत्यू झाला होता. या युवकाचे बलिदान वाया जाऊ देणार नाही असा इशारा देत हे आंदोलन अधिकच तीव्र करण्यात आले होते. कोकणातही मोठ्या प्रमाणावर चक्काजाम करण्यात आले होते. दरम्यान काकासाहेब यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तिथे आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा युवकांनी चांगलाच हिसका दाखवला. हे युवक चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना तिथून अक्षरशः घालवण्यात आलं. कार्यकर्त्यांचा रोष पाहता चंद्रकांत खैरे यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला, पण कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली, पिटाळून लावलं. या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत एक माजी खासदार निलेश राणे साहेब. राणे साहेब, काय सांगाल, मराठा मोर्चाचं आंदोलन जे आहे तीव्र होताना दिसतंय. औरंगाबादमध्ये अंतरयात्रेला गेलेल्या खैरेंना धक्काबुक्की झाले, खासदारांना आपली काय प्रतिक्रिया या संदर्भात? काही दिवसापासून मराठा समाज हा काही गोष्टींच्या अपेक्षेत आहे. अनेक दिवसापासून आमच्या ज्या मागण्या आहेत, कोपर्डीची घटना असेल, आरक्षण असेल, या सगळ्या मागण्या आम्ही सरकारसमोर ठेवून झालेल्या आहेत. आणि आता मी काही दिवसापूर्वी बोललोच होतो की आता मराठा तरुण हा आता पेटायला सुरुवात करतो. त्यांना आता तोंडी उत्तरं आणि फक्त आश्वासनावर आता कुठला मराठा समाज गप्प बसणार नाही. लाखोंचे मोर्चे काढणारा मराठा समाज शांततेने त्याचा उद्रेक झाल्यावर काय होईल याचा कदाचित अंदाज देखील सरकारला नाही किंवा काही प्रशासनाला नाही. आणि तेच आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचा किती वाढेल, काय होईल, हे काय आता सांगता येणार नाही. पण सरकारला वेळेस जर हे आवरता आलं नाही किंवा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे कुठल्या टोकावर जाईल हे कोणच सांगू शकणार नाही. आणि चंद्रकांत खैरेंना जे काही मारहाण झाली किंवा जे काही झालं, मी काही माझ्या कानावर आलं, मी काही बघितलं नाही अजून ते. पण शिवसेनेची भूमिका मराठा आरक्षणाबद्दलची ही नेहमी एकतर ते सामन्यातून जे काही चित्र रंगवलं गेलं आणि नंतर माफी मागितली गेली आणि त्याच्यानंतर जे काही झालं, शिवसेनेची जी भूमिका आहे मराठा आरक्षणाबद्दलची ही खोटी आहे. आणि त्याच्यामुळे त्या ती प्रतिक्रिया किंवा जे काय उद्रेक झाला ते त्याच्यातून काहीतरी झाला असेल. कारण का मराठा समाजाला माहिती आहे की हे जे काय चाललं आहे शिवसेनेच्या माध्यमातून याच्यात सत्य काही नाही. कधी उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे वगैरे असं काही कुठली ठोस भूमिका घेतलेली नाही.
आणि त्याच्यातून हे फक्त पुढे पुढे जाऊन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवायचं जर प्रयोग त्यांनी केला असेल तर तरुणांनी ते त्यांना ज्या भावना आहेत त्यांनी व्यक्त केला त्यांच्यावर. त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, कुठे आपण जातो हे लक्षात आलं पाहिजे. राणासाहेब, गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला युवकाचा, या संदर्भात गुरुवारी गोदावरी नदीत बुडून त्या युवकाचा मृत्यू झाला आहे, या संदर्भात गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाकडून सिंधुदुर्ग बंदचे हाक दिला आले 26 तारीखला, याबद्दल काय सांगणार? मी तुम्हाला तेच सांगितलं. आता हे तर काकासाहेब शिंदे ज्या तरुणांनी हे केलं, स्वतःचा जीव दिला मराठा आरक्षणासाठी आणि मराठा समाजासाठी, आता म्हणून बोललो की हे त्याचं हे बलिदान हे कुठे वाया जाऊ द्यायचं नाही. भावना आता मराठा समाजामध्ये आलेली आहे, तरुणांमध्ये आलेली आहे, ती आता तीव्र आहे. आणि म्हणून म्हटलं, उद्रेक कुठल्या दिशेने होईल का सांगू शकत नाही, आणि म्हणून सरकारने दखल घ्यावी, नाहीतर एका त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलंच आहे अजून जाईल. राणासाहेब, सिंधुदुर्गशी संपर्क झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.